आपले बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा। प्रभागातील केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना तुषार बेंबळकर यांच्या मार्फत 26 जानेवारी रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते। नागरिकांना 1200 पेक्षा जास्त आजारांवर मोफत उपचार या कार्ड मार्फत होणार असून केसरी व पिवळे रेशन धारकांना याचा लाभ घेता येणार आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होत असून नागरिकांसाठी हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। कोरोना महामारीच्या उद्रेकानंतर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार देण्याची घोषणा राज्य सरकारने केली। प्रभाग क्रमांक 18 मध्ये तुषार बेंबळकर यांनी ही सुविधा प्रभागातील केसरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना उपलब्ध करून दिली आहे। एका कुटुंबाला एका वर्षात उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च या योजनेतून नागरिकांना मिळणार आहे। प्रभाग क्रमांक 18 मध्ये तुषार बेंबळकर यांनी राबवलेल्या या शिबिराला नागरिकांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। तसेच तुषार बेंबळकर यांचे भरभरून कौतुक देखील गेले। या शिबिराचे उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच यावेळी तुषार बेंबळकर, अर्जुन लोंढे, राजेंद्र गायकवाड, श्याम उतेकर, बसवराज राठोड, अनिल जाधव, सचिन भालेकर, विलास सोनवणे, प्रदीप कांबळे, रोशन देशमुख, राजेंद्र गोरे, सुरेंद्र यादव, संदेश ढमढेरे, महेंद्र शेळके, वीणा म्हात्रे, स्नेहल म्हात्रे, संदीपा नवगिरे, सोनिया ढमढेरे, आरती यादव यांच्यासह पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते। हे घोषवाक्य घेऊन आपला माणूस ही शैक्षणिक व सामाजिक संस्था या संस्थेचं आज या संपर्क कार्याचं उद्घाटन झालेलं आहे असं पहिल्यांदा मी जाहीर करतो। आणि या संस्थेमार्फत आज या ठिकाणी पहिल्यांदाच महात्मा ज्योतिबा फुले व जन आरोग्य शिबिर याचं आयोजन माननीय तुषार बेंबळकर आणि आपला माणूस या संस्थेच्या मार्फत चांगलं कार्य पहिल्या दिवशी चालू केलेलं आहे। मी त्या संस्थेला धन्यवाद देईन की असे सामाजिक कार्य या विभागामध्ये करत राहा। आम्ही राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच आपल्या पाठीशी राहू। सर्व संस्थेचे पदाधिकारी आहेत, मी या सर्वांना सांगू इच्छितो की एखादं झाड लावणं सोपं असतं पण त्याचं वटवृक्ष करणं हे कठीण असतं। म्हणून तुम्ही आज झाड लावलेलं आहे, या झाडाचं वटवृक्ष कसं होईल यासाठी आपण सर्वांनी जिद्दीने प्रयत्न करणं करायचे आहेत। नाही तर बरेचसे लोक संस्था उघडतात, थोडे दिवस चालतात, नंतर त्याचं सातत्य टिकत नाही आणि त्या लोप पावतात। आपला माणूस आपण प्रत्येकाचं मन जिंकून आपण या संस्थेमध्ये सभासद म्हणून करून येणार आहात तर नक्की जसं आपण या संस्थेचं नाव ठेवलेलं आहे त्याप्रमाणे या संस्थेची वाटचाल या संस्थेची भरारी झाली पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय। म्हणून आपण सर्व सुज्ञ सुशिक्षित आहात, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, ज्या ज्या वेळेस तुम्हाला आमची मदत लागेल आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीशी या ठिकाणी उभे राहू। सामाजिक कार्य असो, शैक्षणिक कार्य असो, आरोग्य शिबिर असो, हे जे कार्य फक्त तुम्ही या बदलापूर शहरापुरते किंवा या रमेशवाडी विभागापुरती ही संस्था मर्यादित न करता हिचा प्रसार पूर्ण या बदलापूरच्या आजूबाजूचे खेडी आहेत, जे आदिवासी पाडे आहेत, जे गोरगरीब आहेत यांना होईल असं मला वाटते। आणि त्या पद्धतीनेच आपण या संस्थेची अशी वाटचाल कराल अशी आजच्या दिवशी शुभेच्छा देतो। अजय जोशी सह सिमरन सावंत, आपले बदलापूर।